सीरमच्या कोविशिल्ड लसीचा पहिला साठा आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून 1,39,500 डोसेस मुंबई मनपाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि परळमधल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयामध्ये ही लस आता पोहोचलेली आहे 16 जानेवारीला. त्यामुळे मुंबईत देखील लसीकरण शक्य होणार आहे. 16 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे. परळमधल्या एफ दक्षिण विभागामध्ये सध्या या कोरोनाच्या लसी पोहोचलेल्या आहेत. COVID-19 आजारावरच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचा पहिला साठा मुंबईमध्ये आता दाखल झालेला आहे आणि BMC विशेष वाहनानं ही लस पुण्याहून मुंबईमध्ये आणण्यात आलेली आहे. मनपाच्या परळमधल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयामध्ये हा साठा आता पोहोचलेला आहे आणि पुण्यामधल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोसेस BMC मिळालेले आहेत. एफ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईमध्ये ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये आता ही लस पोहोचवण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईतही 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. तर मला इथे चौकात तिथे गेटवरती जरा गर्दी वाटली, गाड्या एवढ्या वाटली, म्हणून मी तिथे इथे आलो. आल्यानंतर मला तिथे समजलं की सिक्युरिटी बोलले की वॅक्सिनची लस आलेली आहे, तर मला खरोखर बघून ते आनंद झाला आणि मी म्हटलं खरोखर हे लवकरात लवकर कामगारांना डोस द्यावा, अधिकाऱ्यांना डोस देण्याचा प्रयत्न करावा प्रशासनाने. राज्यात 2006 बर्ड फ्लूची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून झाली होती. आताही गुजरातच्या सीमाभागात पक्षी मारण्याच्या बातम्या येतात, पक्षी मरण्याच्या बातम्या येतात. तशी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आता चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे दर घसरलेत, प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे राज्यातील सर्वच प्राणी संग्रहालयांना राज्य सरकार आणि सेंट्रल झू ऑथॉरिटीनं दक्षतेचे आदेश दिले. औरंगाबादचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी आता बंद ठेवण्यात आलंय. प्राण्यांच्या जवळ जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशी आणि विदेशी प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि म्हणून हा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती रुग्णालयात दाखल झाली आणि या समितीनं घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतली. 8 जानेवारीच्या या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त या समितीचे प्रमुख आहेत. हातानं चालवायच्या केवळ 150 अग्निशमक यंत्रांच्या भरवशावर चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय असल्याचं वास्तव आता पुढे आलंय. पुरेशी पाण्याची टाकी महाविद्यालयामध्ये नसल्यामुळे 2016 इथं अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडलाय. 44 लाखांचा हा प्रस्ताव सरकारी पातळीवर सतत टोलवला जातोय. भंडारा दुर्घटनेनंतर तरी ही परिस्थिती सुधारणं अपेक्षित आहे. औरंगाबादच्या कोरोना क्वारंटाईन सेंटरमधून मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य गायब झाल्याचं पुढे आलंय. महापालिकेनं रुग्ण आणि डॉक्टरांसाठी काही वस्तू या सेंटरवर ठेवल्या होत्या.